विद्यार्थी मित्रांनो निर्देशक भूमिती या प्रकरणाबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला पुस्तकामध्ये एका इमारतीचे चित्र दिले आहे आणि तिथे संवाद आहे. एका आजोबाचं घर तिथे शोधायचं असतं तर ते आजोबाचं घर शोधण्यासाठी एक मुलगा त्याला सांगतो की डावीकडून उजवीकडून इतक्या क्रमांकाचं घर आहे. म्हणजे तिथे क्रम सांगण्यासाठी किंवा ते घर शोधण्यासाठी संख्यांच्या सहाय्याने त्या घराचा शोध घेतला जातो. म्हणजेच आपण निश्चित घर निश्चित करण्यासाठी क्रमवाचक संख्यांचा आपण उपयोग करतो आणि हेच निर्देशक भूमितीची मूळ संकल्पना आहे आणि इथूनच निर्देशक भूमिती याची सुरुवात होते. आता निर्देशक भूमिती पाहत असताना अक्षर आरंभ बिंदू आणि चरण ह्या काही संज्ञांचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत. संख्या रेषा आपणास माहित आहे. एखादी संख्या रेषा जर आपण घेतली तर त्या संख्या रेषेवर शून्याच्या उजव्या बाजूला धन संख्या घेतो आपण, डाव्या बाजूला ऋण संख्या घेतो आपण. त्याच संख्या रेषेला जर शून्यामध्ये एक लंब संख्या रेषा जर काढली तर तिथे देखील त्या शून्याच्या वरच्या बाजूला ह्या धन संख्या घेतो आपण आणि शून्याच्या खालच्या बाजूला ऋण संख्या घेतो आपण. जी आडवी रेषा आपण घेतलेली आहे त्या आडव्या रेषेला एक्स अक्ष म्हणणार आहोत आणि जी उभी लंब रेषा आपण काढली होती त्याला वाय अक्ष म्हणणार आहोत. आणि ज्या ठिकाणी ह्या दोन्ही रेषा लंबामध्ये छेदतात, 90° कोनामध्ये छेदतात, जिथं आपण शून्य दाखवलंय त्यालाच आपण आरंभ बिंदू म्हणणार आहोत. आरंभ बिंदू हा आरंभ बिंदू म्हणजेच इंग्रजीमध्ये ओरिजिन या शब्दापासून तयार झालेला आहे. ओरिजिन मतलब ओ, म्हणून याला आपण दाखवत असताना ओ बिंदू या दाखवणार आहोत आणि त्याचे निर्देशक देखील आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी ह्या दोन अक्षामुळे प्रतलामध्ये चार भाग झालेले दिसतात. 1, 2, 3, 4 ह्या प्रत्येक भागास आपण चरण म्हणणार आहोत. चरण 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 आणि हे देखील एक चरण. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपण ह्या चरणाचे क्रमांक देणार आहोत. त्यामध्ये घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने हे पहिले चरण, हे दुसरे चरण, हे तिसरे चरण आणि हे चौथे चरण असे आपण चार चरण घेणार. विद्यार्थी मित्रांनो आपण अक्ष, आरंभ बिंदू आणि चरण पाहिलो. त्याच्या पुढे जाऊन प्रतलातील बिंदूचे सहनिर्देशक पाहिजे आहे. म्हणजेच तो सहनिर्देशक कोणत्या चरणामध्ये येतो आणि चरणामध्ये आल्यानंतर त्याचं चिन्ह काय असणार आहे, धन असणार आहे, ऋण असणार आहे याबद्दलची थोडी माहिती आपण पाहणार. अक्ष, वाय अक्ष, आरंभ बिंदू त्याचे निर्देशक 0, 0 राहतील. त्यानंतर पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण आणि चौथं चरण. यामध्ये समजा एखादा बिंदू पहिल्या चरणात जर येत असेल तर त्या बिंदूचे जे निर्देशक राहणार आहे ते निर्देशक एक्स अक्षावरचा धन आणि वाय अक्षावरचा शून्याच्या वरच्या बाजूला असलेला हा देखील धन. म्हणजेच ज्या बिंदूचे निर्देशक दोन्ही धन आहेत ते पहिल्या चरणात असते. समजा एखाद्या बिंदूचे निर्देशक ऋण आणि धन आहेत म्हणजेच एक्स निर्देशक हा ऋण आहे आणि वाय निर्देशक हा धन असेल तर तो दुसऱ्या चरणात येणार आहे. आणि दोन्ही निर्देशक जर ऋण असतील एखाद्या बिंदूचे म्हणजेच एक्स निर्देशक हा ऋण, वाय निर्देशक पण ऋण असेल तर तो बिंदू हा तिसऱ्या चरणात येणार आहे. आणि एखाद्या बिंदूचे निर्देशक धन आणि ऋण असतील म्हणजे एक्स निर्देशक हा धन आहे, वाय निर्देशक हा ऋण आहे तर तो बिंदू हा चौथ्या चरणात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण या अगोदर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये कोणते बिंदू येतात त्या बिंदूचे
चिन्ह म्हणजे सामान्य जनसंख्या ऋण संख्या यावरून ठरवलं होतं. आता मात्र अक्षावर जे बिंदू येतात त्याचे निर्देशक काय असतात ते पाहणार आहोत. हे दोन्ही अक्ष ज्या बिंदूमध्ये छेदतात काटकोणामध्ये त्याला आपण आरंभ बिंदू म्हणलाय, आणि त्या आरंभ बिंदूचे निर्देशक जे असतात तो एक्स अक्षावरचा पण शून्य आहे, वाय अक्षावरचा पण शून्य आहे. म्हणून आरंभ बिंदूचे निर्देशक जे आहेत ते शून्य शून्य असतील. आता एक्स अक्षावर एक्स अक्षावरचा प्रत्येक बिंदू हा त्याचा वाय निर्देशक शून्य असतो. उदाहरणार्थ मी जर इथं ए बिंदू घेतला तर एक्स अक्षावर त्याचा निर्देशक एक आहे एक, परंतु हा एक्स अक्षावर असल्याने वाय अक्षावरचा जो निर्देशक येईल तो शून्य येईल. म्हणजेच अशा प्रकारे आपण एक्स अक्षावर कोणताही जरी बिंदू घेतला तर त्याचा वाय निर्देशक हा शून्य येतो. समजा इतर बी बिंदू घेतला मी या ठिकाणी, तर ह्या बी बिंदूचे निर्देशक काय येतील, उणे दोन कॉमा शून्य, म्हणजे वाय निर्देशक हा शून्य येईल. त्याचप्रमाणे वाय अक्षावरील प्रत्येक बिंदू जो की आपण घेणार आहोत त्याचा एक्स निर्देशक हा शून्य येणार आहे. उदाहरणार्थ समजा इथं पी बिंदू मी घेतला तर ह्या पी बिंदूचे निर्देशक काय येतील, एक्स निर्देशक हा शून्य येईल आणि वाय निर्देशक हा दोन असेल. अशाच प्रकारे वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा निर्देशक हा शून्य येतो आणि एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक हा शून्य असतो. म्हणजेच जर इथं आपण क्यू बिंदू घेतला तर याचे निर्देशक असतील शून्य उणे दोन. विद्यार्थी मित्रांनो, आता प्रत्यक्षामध्ये एखादा बिंदू दिला त्याचे निर्देशक दिले तर तो बिंदू आपणास स्थापन करायचा आहे. उदाहरणार्थ एक बिंदू आपण घेऊया पी, त्याचे निर्देशक आहे दोन तीन. आता इथे जर पाहिलं एक्स निर्देशक दोन आहे आणि वाय निर्देशक तीन आहे, म्हणजेच आपण काय करणार आहोत, दोन मधून एक्स अक्षावरील दोन मधून धन दोन आहे, वाय अक्षाला ए समांतर रेषा काढणार आहोत. आता वाय निर्देशक हा तीन आहे, म्हणजेच वाय अक्षावरील तीन ह्या बिंदू मधून एक्स अक्षाला समांतर असणारी एक रेषा काढणार आहोत. आता ह्या दोन्ही रेषा ज्या ठिकाणी छेदतात त्याचा जो छेदन बिंदू आहे तो छेदन बिंदू म्हणजेच पी बिंदू असेल आणि त्या पी बिंदूचे निर्देशक असतील एक्स अक्षावरचा दोन आणि वाय अक्षावरचा तीन. मग तो बिंदू कोणत्या चरणात येतो वगैरे ह्या ज्या बाबी आहेत तर अशा प्रकारे ठरवायचं आहे. इथं हे दोनही निर्देशक धन होते म्हणून हा बिंदू पहिल्या चरणात आलेला आहे. अशाच प्रकारे इतर दिलेले बिंदू त्याच्या निर्देशकावरून निर्देशक कशा पद्धतीने दिले आहेत त्यावरून ते बिंदू आपण स्थापन करू शकतो. अशा पद्धतीनं आपणास ते बिंदू स्थापन करता येतात.